हॅलो स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसमोर अनेक वेगवेगळ्या समस्या असतात. त्यामधली एक खूप मोठी समस्या आणि तिचं एक मॅजिकल उत्तर हे मी तुमच्यासाठी आज घेऊन आले. स्टुडंट्स, मी तुम्हाला सांगणार आहे आज की एखादं मोठं उत्तर जर असेल तर ते कसं पाठ करावं. खूप असे प्रश्न असतात की ज्याची उत्तरं खूप खूप मोठी मोठी असतात, 8-8 10-10 ओळींची उत्तरं असतात, त्याच्यामध्ये 7-7 8-8 पॉईंट्स असतात, आणि हे उत्तरं लक्षात ठेवणं हे खूप अवघड जातं विद्यार्थ्यांना. त्यांचा प्रश्न असतो की मोठे उत्तर आम्ही कसे पाठ करावे ते आम्हाला समजत नाही. तर स्टुडंट्स, आज मी जे तुम्हाला इथे पॉईंट सांगणार आहे, ज्या स्टेप्स सांगणार आहे, ह्या नीट समजून घ्या, आणि या समजून घेऊन याच स्टेप फॉलो करून तुम्ही तुमची उत्तरं जरूर तयार करून पहा, आणि मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून सांगा की कोणी कोणी या पद्धतीनं उत्तरं तयार करून पाहिलीत आणि तुम्हाला त्याचा फायदा झाला का नाही. सो फायदा झाला असेल तर यस, फायदा झाला असं लिहून कमेंट करा, आणि फायदा झाला नसेल तर सॉरी मॅम, फायदा झाला नाही असं लिहून कमेंट करा. जर तुम्हाला फायदा नाही झाला, मी तर सांगेल 100% नाही 200% तुम्हाला याचा फायदा होणारच होणार आहे. उलट तुम्ही ही जर मॅजिकल ट्रिक ऐकली आज आणि यानुसार जर तुम्ही उत्तरं तयार केलीत, तर पहा स्टुडंट्स, तुम्ही आज जरी उत्तरं तयार केली असतील, मग ती तुम्ही 9वीची तयार केलेली असू देत, तुम्ही 10वीची तयार करून पहा, पुढे अजून 11वी 12वी किंवा पुढच्या पुढील आयुष्यात शैक्षणिक वर्षांमध्ये तुम्हाला कधीही कोणतंही उत्तर, कोणताही पॉईंट लिहून काढायचा असेल, समजून घ्यायचा असेल, तर त्याचं उत्तर दीर्घकाळापर्यंत तुमच्या लक्षात राहील. तर त्यासाठी ही स्टेप नक्की लक्षात घ्यायची आहे. याला क्लासचं बंधन नाही आहे. कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी या पद्धतीनं उत्तर पाठ करू शकतो. मग लहान वर्गाचे असतील तर त्यांनी 2-3 वाक्यातले उत्तरंसुद्धा या ट्रिकच्या सहाय्यानं ते पाठ करू शकतात, आणि मोठ्या वर्गातील विद्यार्थी असतील तर त्यांची मोठी मोठी उत्तरंसुद्धा कशा पद्धतीनं ती फॉलो करायची हे मी तुम्हाला इथे पॉईंट्स तर सांगणारच आहे. ही जी मॅजिकल ट्रिक आहे ती कशी वर्क करेल हे मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सुद्धा समजावून सांगणार आहे. सो स्टुडंट्स, प्रत्येक पॉईंट नीट पहा. केवळ तुम्हाला स्क्रीनवर मुद्दे दिसत आहेत आणि मॅम आता हेच सांगणार आहेत असं नसतं, तर यामध्ये नेमकं तुम्हाला मी काय सांगणार आहे ते समजून घ्या, आणि त्या समजून घेतलेल्या उत्तरांनुसार, ट्रिक्सनुसार तुम्ही तुमचं उत्तर तयार करून पहा. आणखी अजून भरपूर ट्रिक्स आणि पॉईंट्स मी सांगणार आहे, आणि त्यानंतर तुम्हाला एक छान उत्तर तयार करून मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीनं उत्तर तुम्ही जर केलं, आणि पहा तुम्ही या पद्धतीनं जर केलं तर तुम्हाला अगदी आज पाठ केलेलं उत्तर तुम्ही आता जेव्हा 10वीला जाणार विद्यार्थी, तर 10वीच्या बोर्डच्या एक्झामच्या वेळेससुद्धा तुम्हाला ते आठवेल. एवढंच नाही तर तुम्ही मोठे झाल्यावरसुद्धा तुम्हाला उत्तरं ह्याची आठवायला लागतील. कारण स्टुडंट्स, मीही याच पद्धतीनं उत्तरं लिहित होते. आम्हाला आमच्या टीचर्सनी अशाच मेथड्स सांगितल्या होत्या, या मेथड आम्ही फॉलो करून उत्तरं लिहित होतो. तर असे कित्येक उत्तरं आहेत जे मला आजही आठवतात. त्याचं कारण हे आहे स्टुडंट्स, की हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला केवळ उत्तरं पाठ करण्यासाठी नाही, तर ही स्टेप तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे निबंध, मराठी असोत, हिंदी असोत, संस्कृत असोत, इवन इंग्लिशमधले असोत, तुम्हाला निबंधसुद्धा लिहिण्यासाठी ह्या ट्रिक्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. सायन्समधली उत्तरं असू द्यात, सोशल सायन्सची उत्तरं असू द्यात, सामाजिक शास्त्राची असू द्यात, किंवा आणखी कुठल्याही विषयाची तुमची उत्तरं असू द्यात, मराठी हिंदी भाषा विषयाची सुद्धा असू द्यात, तुम्हाला कुठलंही उत्तर हे अतिशय छान येणार आहे. चला तर मग आता नीट समजून घेऊया की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. तर स्टुडंट्स, मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 या तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. यामध्ये मी सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आपण खूप वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत, आणि तुम्हाला जे छोटे छोटे प्रश्न पडतात त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरावर मी तुमच्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो स्टुडंट्स, आज आपण पाहत आहोत की उत्तरं कसे पाठ करावेत, कसे जास्त कालावधीपर्यंत ते लक्षात ठेवावेत. याच्यानंतर उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे तर ते तुम्हाला मी फ्लो चार्टमधनं उत्तरं कशी तयार करायची, शॉर्टमध्ये उत्तरं कशी तयार करायची, ग्राफिकल आन्सर्स कसे तयार करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे मोठे मोठे उत्तरं तुम्ही चार्ट्सच्या आकृतीच्या सहाय्याने जर तयार केले तर आपल्याला आकृती जास्त लक्षात राहत असते, उत्तरं नाही राहत, हो ना. तर त्यासाठी तो फ्लो चार्टच्या सहाय्याने किंवा वेगवेगळ्या चार्ट्सच्या सहाय्याने उत्तरं कशी बनवायची तर तेही मी तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओत सांगणार आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी जरूर
चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण इथून पुढचे सर्व व्हिडिओज अतिशय इंटरेस्टिंग आणि अतिशय महत्त्वाच्या पॉईंट्सवर, जे की विद्यार्थ्यांना जमत नाहीत, अशा पॉईंट्सवर मी तुम्हाला घेऊन येणार आहे. सो चॅनल लाईक जरूर करत जा, कारण तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला भरपूर भरपूर प्रेरणा मिळते आणि त्यामुळे अजून आम्हाला वेगवेगळे व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला तर बघूया स्टुडंट्स, स्टेप वन पहा. आता तुम्हाला जे उत्तर पाठ करायचं असेल तर ते उत्तर तुम्हाला 2-3 वेळेला वाचायचं आहे, ॲटलिस्ट 2 times वाचा. ओके, पहिला पॉईंट. आता पॉईंट वाचताना सुद्धा 2 मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला, 2 गोष्टी करायच्यात. पहिली गोष्ट आहे, उत्तर वाचताना समजलेले जे मुद्दे आहेत, बघा तुम्ही उत्तर सगळं वाचायचे, पूर्ण उत्तर वाचाल 2 वेळेस. आता पहिल्या वेळेस तुम्ही वाचत असताना तुम्हाला काही मुद्दे समजतील, जे तुम्हाला समजलेले मुद्दे आहेत ते तुम्ही राईट करायचे आहेत. ओके, समजलेला एक एक पॉईंट तुम्ही राईट करायचा आहे. आता तुम्ही राईट करू शकता किंवा तुम्ही पेन पेन्सिलच्या सहाय्याने समजलेला मुद्दा अधोरेखित पण करू शकता. आता दुसरा पॉईंट असणार आहे, न समजलेले मुद्दे क्रॉस करा. तुम्हाला जो पॉईंट समजलेला नाही आहे तर त्याला क्रॉस करा किंवा त्याला अंडरलाईन न करता सोडा. ठीक आहे, म्हणजे समजलेले मुद्दे समजा तुम्ही अंडरलाईन केलेत तर न समजलेले मुद्दे अंडरलाईन न करता सोडा. म्हणजे 2 डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल की समजलेले कोणते आहेत आणि न समजलेले कोणते आहेत. तर बिना अंडरलाईन केलेले तुमचे न समजलेले मुद्दे असतील सपोज, तर अशा 2 वेगवेगळ्या खुणा आपल्याला सर्वात प्रथम करून घ्यायच्यात. आता दुसरी स्टेप महत्त्वाची, दुसरी महत्त्वाच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे न समजलेले मुद्दे आहेत, जे तुम्ही अंडरलाईन केलेले असतील किंवा क्रॉस केलेले असतील, ते न समजलेले मुद्दे जे आहेत ते एक तर स्टुडंट्स पुन्हा एकदा वाचा, वाचून समजले तर ओके, नाही समजले तर ते मुद्दे लिहून काढा. ओके, बघा पुन्हा एकदा पॉईंट लक्षात घ्या. स्टेप 2 काय करणार आहात तुम्ही, न समजलेले जे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा वाचा, वाचून समजतात का बघा. जर नाही समजले तर तेच मुद्दे, न समजलेले मुद्दे ज्याला तुम्ही अंडरलाईन नाही केलेली आहे ते मुद्दे तुम्ही लिहून काढा. वही ठेवा, एखादी रफ वही सोबत ठेवा, या वहीमध्ये हे मुद्दे तुम्ही लिहून काढा. समजो नाही समजो पाहून लिहा, पण हे मुद्दे तुम्ही लिहून काढा. ओके, आता नेक्स्ट स्टेप 1 and 2 पुन्हा करा. आता या पद्धतीनं पहा, तुम्ही काय केलेलं असेल, समजलेले मुद्दे अंडरलाईन केलेले असतील किंवा राईट केलेले असतील, न समजलेले तुम्ही बिना अंडरलाईनचे ठेवलेले असतील किंवा क्रॉस केलेले असतील. सेकंड पुन्हा पॉईंटमध्ये आपण स्टेपमध्ये पाहिलं की न समजलेले मुद्दे आपण लिहून काढले. आता हीच गोष्ट रिपीट करायची 1-2 वेळेस, म्हणजे पुन्हा ते समजून घ्या, वाचा, अंडरलाईन केलेले वाचा, बिना अंडरलाईन केलेले वाचा. आता तुम्हाला जे लिहिले तुम्ही मुद्दे तेही तुम्ही जर वाचले तर आता तुमच्या लक्षात येईल, अरे मला तर हे मुद्दे समजलेत आता. म्हणजे जेव्हा तुम्ही लिहून काढून पुन्हा हेच उत्तर रिपीट वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बिना अंडरलाईन केलेले म्हणजेच हे क्रॉस केलेले जे तुम्हाला न समजलेले मुद्दे होते तेही तुम्हाला समजतील. ओके, सो आता इथपर्यंत काय होईल, इथपर्यंत हे 2 स्टेप्स केल्याच्या नंतर तुमचं सगळं उत्तर जे आहे, जवळपास सगळं उत्तर तुमच्या लक्षात व्यवस्थित बसलेलं असेल. म्हणजे त्यात आता एकही मुद्दा असा नसेल की जो तुम्हाला समजलेला नाही. बघा आपण फक्त ह्या 2 पॉईंटमध्ये उत्तर समजून घेतो आहोत. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप. आता 3rd स्टेप अशी असणार आहे की सेम उत्तर जे वर आपण वाचलेलं आहे, पहिल्यांदा आपण अंडरलाईन आणि बिना अंडरलाईनचे पॉईंट सोडलेत, ते सेम उत्तर दुसरं एखादं बुक पाहायचं आहे. बघा तुमच्याकडे अभ्यासासाठी वेगवेगळं मटेरियल असतं. समजा काही विद्यार्थी कोचिंग क्लासेसच्या नोट्स वापरतात, राईट, काही विद्यार्थ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे गाईड्स असतात, नवनीत ज्याला आपण म्हणतो ते नवनीत असतात, किंवा काही विद्यार्थ्यांकडे इतर वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं असू शकतात. तर तुमच्याकडे तुम्ही जे काही 1-2 पुस्तकं, कोचिंग क्लासच्या नोट्स, असं तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल तर ते त्यापैकी कोणतंही 2 मटेरियल तुम्ही समोर ठेवायचेत. सपोज तुम्ही नेहमी नवनीतमधनं गाईडमधनं अभ्यास करत असाल तर गाईडसोबत ठेवा. दुसरी गोष्ट, एकतर कोचिंग क्लासच्या नोट्स किंवा तुमचं रेग्युलर टेक्स्टबुक, ह्या 2 गोष्टी तुम्ही समोर ठेवायच्या आहेत. टेक्स्टबुक समोर ठेवलं तर बेस्टच असतं, पण उत्तराला उत्तर समजण्यासाठी 2 प्रकारचे नवनीत, नवनीतचं एखादं गाईड तुमचं
आणि दुसऱ्या एखाद्या प्रकाशनाचं गाईड तुमच्याकडे असेल किंवा तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे पॉकेट स्टडी बुक्स मिळतात त्यामधनंही तुम्ही घेऊ शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सेम लेसन सेम प्रश्न दोन वेगवेगळ्या बुक्स किंवा नोटबुक्स किंवा नोट्समधून सेम उत्तर पाहायचे. म्हणजे आता आपण वर जे प्रश्न घेतला होता तोच सेम प्रश्न आपण, सपोज माझ्याकडे एक नवनीतचं पुस्तक आहे, मी त्यातनं हे सर्व स्टेप केल्या, त्याच्यानंतर सपोज माझ्याकडे एखादं निकिता पब्लिकेशनचं दुसरं पुस्तक आहे तर मी ते घेतलं, आता त्याच्यामधून मी ते सेम उत्तर वाचेल, दोन्ही उत्तरं मी कम्पेअर करेल. ठीक आहे, आता सेम उत्तर दुसऱ्या बुकमधून पुन्हा वाचा. आता तुम्ही जेव्हा दुसऱ्या सेमच उत्तर पण दुसऱ्या एखाद्या पुस्तकातून तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा ते वाचल्यावर तुमच्या असं लक्षात येतं की त्या दुसऱ्या बुकमध्ये काही पॉईंट्स वेगळे आहेत. पहा स्टुडंट्स, सब्जेक्ट कोणताही असू द्या, असं असतं की काही पॉईंट्स हे वेगवेगळ्या बुक्समध्ये सेमच आन्सर असतं परंतु काही पॉईंट्स थोडेफार वेगळ्या भाषेत वेगळे पॉईंट पण दिलेले असतात. म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या पुस्तकातनं किंवा नोट्समधनं तुम्ही जेव्हा सेमच आन्सर पुन्हा एकदा वाचाल तेव्हा त्यामध्ये असणारे जे वेगळे मुद्दे असतील ते तुम्हाला नीट वाचायचे आहेत. ओके, आणि ते नुसते वाचायचे नाहीत तर काय करायचं आहे बघा. नाउ द नेक्स्ट पॉईंट, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्टुडंट्स, मी तुम्हाला या मॅजिकल ट्रिक्सच्या सहाय्याने उत्तर कसं तयार करायचं ते शब्दशः तुमच्यासमोर तयारसुद्धा करून दाखवणार आहे. सो बघा, आता आपण पहिल्या बुकमधल्या नोट्स किंवा नोट्समधलं जे उत्तर आहे ते आणि दुसऱ्या बुकमधल्या किंवा दुसऱ्या नोट्समधलं जे उत्तर आहे ते, असे दोन उत्तरं, दोन बुक पाहिले आपण, दोन बुकमधले उत्तरं पाहिले, ते दोन्ही बुकमधले उत्तरं जे आहेत ते एकत्र करा, एकत्र लिहून काढा. म्हणजे मी काय म्हटलं तुम्हाला, काही मुद्दे दुसऱ्या तुमच्या नोटबुकमध्ये दुसऱ्या बुकमध्ये दुसऱ्या नोट्समध्ये काही मुद्दे वेगळे असतात, तर हे वेगळे मुद्दे आणि पहिले तुम्ही वाचलेले पहिल्या बुकमधले मुद्दे असे दोन्ही एकत्र करा. आता एकत्र करा म्हणजे कसं, तर ते सगळं उत्तर पुन्हा लिहून काढायचं. पहिल्या बुकमधलं पण लिहा, नंतर दुसऱ्या बुकमध्ये जे वेगळे पॉईंट आहेत ते सुद्धा त्याच्याच खाली लिहून काढा. म्हणजे एकाच उत्तरामध्ये आता तुमच्याकडे दोन बुक्समधले किंवा दोन नोट्समधले उत्तरं असतील जे तुम्ही एकत्र केलेले असतील. पहा, तुम्हाला कदाचित वाटेल की ही सर्व प्रोसिजर करायला खूप वेळ लागेल, पण स्टुडंट्स वेळ बिलकुल जास्त लागत नाही. तुम्ही ॲक्च्युअल जेव्हा करून पाहाल हे समजून घेत आहे म्हणून वेळ लागतो आहे, पण तुम्ही जेव्हा हे ॲक्च्युअल कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या स्टेपमधनं केवळ तुमचा हा एकच क्वेश्चन तयार होत नाही स्टुडंट, तर ह्याच्यामधून तुमचे इतर अनेक क्वेश्चन तयार होतात आणि अक्षरशः तुम्हाला तो लेसन जो आहे तो तोंडपाठ व्हायला लागतो. हे जेव्हा तुम्ही या मेथडनं एक दोन लेसन तुम्ही करून पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा जो पॉईंट मी तुम्हाला आज सांगते आहे तो किती इफेक्टिव्ह आहे, किती महत्त्वाचा आहे. आणि या पद्धतीनं खरंच स्टुडंट्स, मी तर म्हणेल प्रत्येक विद्यार्थ्याने या पद्धतीनं उत्तरं पाठ केलीच पाहिजेत. त्याला पाठांतर नाहीच म्हणता येत, कारण हे सगळं समजून घेणं आहे, हे आपल्या मेंदूमध्ये आपोआप त्याची एक एक कॉपी हार्ड कॉपी तयार होत जाते आणि ते उत्तर दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतं. पाठ केलेलं उत्तर तरी विसरतो परंतु हे उत्तर कधीच विसरत नाही. शिवाय यामधनं तुम्हाला इतर अनेक मुद्दे, इतर अनेक उत्तरं ॲटोमॅटिक पाठ होत जातात, अनेक गोष्टी समजत जातात लेसनमधल्या. सो इट इज अ मॅजिकल ट्रिक, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की मी ही एक तुम्हाला मॅजिक सांगते आहे, बघा ही मॅजिक कशी वर्क करते. आता तुम्ही जेव्हा हे दोन्हीही उत्तरं एकत्र लिहून काढाल तर बघा, हे सगळं तुम्ही करून झाल्यावर तुमच्या असं लक्षात येईल. आता तुम्ही हे सगळं झाकून ठेवा, मग तुमचं उत्तर तयार झालेलं, आणि तो सेम प्रश्न वाचा आणि उत्तर झाकून ठेवून तो सेम प्रश्न तुम्ही स्वतः मनाने म्हणून पहा, त्याचं उत्तर तुम्हाला किती येतं, किती आठवतं हे तुम्ही पहा. आणि हे जेव्हा तुम्ही पहाल तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इट्स अ मॅजिक. वाय, का बरं ही मॅजिक आहे, का ही जादू आहे, तर हे उत्तर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला पाठ झालेलं असेल. स्टुडंट्स, कुठलंही एक उत्तर या पद्धतीनं तुम्ही करून पहा, तुम्हाला लक्षात येईल की अरे वा, खरंच आणि खरंच ही जादू वाटते आहे की कितीही मोठं उत्तर असेल तरी मला ते यायला लागलं. तर पहा, हे जेव्हा तुम्ही उत्तर म्हणून पहाल तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला ते उत्तर शब्दशः सगळं पाठ झालेलं असतो. आणि बघा स्टुडंट्स, दोन वेगवेगळ्या बुक्समधून एकत्रित करून छान नवीन उत्तर तुमच्याकडे रेडी असतो. तुम्हाला शक्य असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही ते एकत्रित करून ठेवलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही एखादी नोटबुक वेगळी करू शकता,
त्या वेगळ्या नोटबुकमध्ये ते तुम्ही लिहून घेऊ शकता, किंवा असे जे तुम्ही रुलिंग पेजेसवर याची उत्तरं लिहू शकता, आणि तुम्ही ज्या काही नोट्समधनं अभ्यास करता त्या लेसनमध्येच तुम्ही त्याची जी पेजेस आहेत, रुलिंग पेजेस आहेत, ते तिथे तुम्ही स्टिक करून ठेवू शकता. म्हणजे तो लेसन तुम्ही एरवी जेव्हा अभ्यासाल तेव्हा त्या नोट्समधून तुम्हाला, त्या रुलिंग पेजेसमधून तुम्हाला ते उत्तर अभ्यासता येतो. तर पहा, तुम्ही जर उत्तर ते पाहिलं तर तुम्हाला फक्त उत्तरच येत नाही तर ते दीर्घकालापर्यंत, म्हणजे ते परीक्षेपर्यंत लक्षात राहतो. पुन्हा पुन्हा करत बसायची गरज नाही. तुम्ही डब्बल जरी रिवाईज करताना पाहिलं तर तुम्हाला हे उत्तर वाचावंसुद्धा लागत नाही, तुम्हाला ते खडखड तोंडाने सांगता येतं, तुम्हाला ते सर्व उत्तर आठवतं. म्हणून म्हटलं, इट्स अ मॅजिकल ट्रिक. सो स्टुडंट्स, या पद्धतीनं उत्तर तुम्ही जरूर जरूर करून पाहायचं आहे. आणि मला आशा आहे की तुम्ही या पद्धतीनं, बघा, मेथड नाही समजली असेल तर एक एक स्टेप करा. तुम्ही एखादा प्रश्न निवडा, त्याचं उत्तर पहा, आणि मी जी स्टेप्स सांगितलेल्या आहेत, जास्त नाही, फक्त 5 स्टेप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, या 5 स्टेप्स तुम्ही स्वतः करून पहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला उत्तर कशा पद्धतीनं तयार करायचे. आता बघा, याच पद्धतीनं तुम्हाला ही जादू किती वर्क करते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून सांगा की मॅम तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली. छान वाटली असेल तर कमेंट करा की छान ट्रिक आहे, आणि तुम्ही करून पहा उत्तर. जमलं तर मला हो, यस मॅम, इट वर्क्स, खूप छान आहे, जमलं मला, अशा पद्धतीनं तुम्हाला हवं तसं तुमच्या शब्दामध्ये कमेंट जरूर करा. सो स्टुडंट्स, आता मी तुम्हाला सांगणार आहे की हेच उत्तर जे आहे ते तुम्ही कशा पद्धतीनं लिहायचं आहे, किंवा कशा पद्धतीनं आपण हे सर्व पॉईंट्स फॉलो करणार आहोत. सी स्टुडंट्स, आता बघा, माझ्याकडे हे 10th बुक्स आहेत, तर 10th बुक्समध्ये माझ्याकडे हे, आता तुमच्याकडे वेगवेगळं मटेरियल असू शकतं, तुम्ही कोणतेही 2 वेगवेगळे बुक्स घ्यायचे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सेम उत्तरं असतील. ओके स्टुडंट्स, बघा, आता याच्यामध्ये माझ्याकडे जे एक पुस्तक आहे, मराठीमधला एक प्रश्न घेऊया आपण. गिरिजा कीर यांच्या यडबंबू डब्बू या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात लिहा, असा हा प्रश्न आहे. ओके स्टुडंट्स, तर आता याचं उत्तर जर आपल्याला पाहायचं असेल तर मी पहिली स्टेप तुम्हाला सांगितली होती की ते वाचा आणि तुम्ही अंडरलाईन करा पॉईंट्सला, आणि काही पॉईंट्सला अंडरलाईन नका करू. जसं मी इथे तुम्हाला अंडरलाईन करून दाखवलेत काही पॉईंट्स, म्हणजे मला जे समजलेले आहेत ते मी असे अंडरलाईन करणार आहे. मला जे न समजलेले पॉईंट्स आहेत, आता तुमच्याकडे इथं पॉईंट्स असतील तर तुम्ही त्याला अशा पद्धतीनं राईट चिखून किंवा क्रॉसची फुल्ली पण करू शकता. मी इथे अंडरलाईन करून दाखवलेलं आहे हे समजलेले पॉईंट्स आहेत. न समजलेले पॉईंट बघा, मी अंडरलाईन केलेच नाहीत, म्हणजे हे माझे न समजलेले पॉईंट आहेत. सो अशा पद्धतीनं आता मी हे संपूर्ण उत्तर वाचेल. ठीक आहे, आता मी इथे वाचून दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर बघू आपण एक शॉर्टमध्ये असं वाचायचं आहे पूर्ण. गिरिजा कीर यांची येडबंबू ढंबू ढब्बू ही बालकादंबरी फार मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मुलाला आपण आईचे आवडते व्हावे ही त्यांची अपेक्षा असते. या बालकादंबरीतील मुलगा ढब्बू हा आईला उगाचच त्रास देणारा नसतो. असं हे संपूर्ण उत्तर मी वाचेल. मला समजलेले पॉईंट मी अंडरलाईन करेल, न समजलेले पॉईंट बिना अंडरलाईन करता मी तसेच ठेवेल. आता हे एकाच ह्याच्यात मला समजेल नाही समजेल, आता हे तर मराठीचं आहे, सायन्स सामाजिक शास्त्र याची उत्तरं काही काही नाही समजणार. नाही समजली तर ती डबल वाचा, पुन्हा वाचून काही समजतात का बघा. सेकंड टाईम वाचताना काही उत्तरं समजली तर ती पुन्हा अंडरलाईन करा, काही हरकत नाही. सो जे जे समजलेले पॉईंट आहेत ते या पद्धतीनं अंडरलाईन करा. आता हे झालं, 2-3 वेळेस हीच स्टेप रिपीट करायची आहे. आता हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट मी तुम्हाला सांगितला की तुमच्याकडे दुसरं एखादं बुक असेल तर सेमच प्रश्न, बघा, हा सेमच प्रश्न मी दुसऱ्या एखाद्या बुकमधनं वाचणार आहे. सेम प्रश्न दुसऱ्या कुठल्याही बुकमधनं, कुठल्याही नोटबुकमधनं तुम्हाला तो वाचायचा आहे. बघा, आता हे आहे तुमचं नवनीत. ठीक आहे, आता ह्या नवनीतमध्ये हेच सेम उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, एकच मिनिट, मी तुम्हाला थोडंसं बघा, हे जे उत्तर आहे ते तुम्हाला मी आणखी जवळून दाखवते. ठीक, तर आता बघा, हेच उत्तर आपण सेम पाहूया. बघा, गिरिजा कीर यांच्या येडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद, इसवीसन दिलेले असतात पहा, 10th अपेक्षित आणि 10th पुस्तकं आहेत हे. एक नवनीत आहे आणि एक तुमचं निकिता पब्लिकेशनचं आहे, असे 2 वेगवेगळे बुक्स मी इथं दाखवलेले आहेत. आता ह्याच्यात सेम उत्तर आहे बघा,
मी फक्त दोनच पॉईंट अंडरलाईन केले, समजलेले पॉईंट्स तुम्ही सगळे अंडरलाईन करू शकता. बघा सेमच आन्सर आहे, पण बघा लिखाण आणि दिलेलं उत्तर हे दोन्हीमध्ये बघा किती फरक आहे. आता हे जे दोन्हीमधले वेगळे पॉईंट्स असतात ते आपल्याला लिहून काढायचेत, सेम पॉईंट पण लिहायचेत आणि वेगळे पॉईंट्स पण लिहायचेत, म्हणजे असं सगळं एकत्रित उत्तर तुम्हाला करायचं आहे. तर आता बघा, कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने ढब्बूला उपदेश केला होता, ढब्बूने तो तंतोतंत पाळला. वह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्याला प्रचंड आनंद झाला, पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजेच माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला. आता हे संपूर्ण उत्तर तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुमचे असं लक्षात येईल की पहा, मी तुम्हाला हेच सेम आन्सर इथे दाखवलं होतं, हेच सेम आन्सर. तर ह्याच्यात आपण पॉईंट अंडरलाईन केले होते, यातही पॉईंट आपण अंडरलाईन केलेले आहेत. आता याच्यामध्ये काही बिना अंडरलाईन केलेले पॉईंट्स आहेत, यामध्ये आणि यामध्ये वेगळे जे पॉईंट्स आहेत ते वेगळे पॉईंट आपण एकत्र लिहिणार आहोत. एक वही घ्या, पेन घ्या, त्याच्यामध्ये जे सारखे मुद्दे आहेत ते लिहून काढा अगोदर, आणि काही वेगळे मुद्दे. बघा हे उत्तर मोठंसुद्धा आहे तुमच्या लक्षात येईल, तर ह्याच्यात डेफिनेट उत्तरात खूप पॉईंट वेगळे आहेत, तर यातले जे वेगळे पॉईंट आहेत ते पण त्याच्यामध्ये एकत्रित करा. अशा पद्धतीनं सारखे पॉईंट आणि वेगळे पॉईंट, आता हे तुम्ही कसं करत आहात, तर तुम्ही दोनदा तीनदा वाचत वाचत करत आहात. यातलं एकदा वाचताय, यातलं एकदा वाचताय, टेक्स्टबुक असेल तुमच्यासमोर त्यातलं एकदा वाचताय. तुमच्याकडे जितकं जास्त मटेरियल असेल तेवढ्या प्रत्येक मटेरियलमधनं एक सेम आन्सर वाचायचं आहे तुम्हाला, आणि त्यामधून तुम्हाला उत्तराचं कलेक्शन करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. स्टुडंट्स लिहायला अजिबात अवॉइड करायचं नाही, अजिबात अवॉइड करायचं नाही. तुम्ही जितकं लिहून काढाल तितकं दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. खूप विद्यार्थी म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही कारण ते लिहित नाहीत. सो तुम्ही लिहिलं की तुमच्या खूप दीर्घकाळापर्यंत ते लक्षात राहत असतो. सो स्टुडंट्स, या पद्धतीनं जर तुम्ही उत्तर तयार करून पाहिलं आणि नंतर शेवटी जर अशा पद्धतीनं झाकून तुम्ही जर प्रश्न वाचलात की गिरिजा किर यांच्या एडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात सांगा, आणि मग डोळे बंद करून म्हणा किंवा आठवून पहा की हे उत्तर तुम्हाला कसं सांगता येते, आणि मग मी म्हटल्याप्रमाणे ही मॅजिकल ट्रिक तुम्हाला लक्षात येईल की अरे मला तर सगळं उत्तर छान सांगता येते, कारण तुम्ही ते चार पाच वेळेस नाही सात आठ वेळेस तोपर्यंत वाचलेलं असतं, ते लिहून काढलेलं असतं, वेगवेगळ्या ठिकाणावरून वाचलेलं असतं, त्यामुळे हे इतकं वेळेस रिपीट होतं आणि ते इतकं मेंदूत बसतं की तुम्हीच मला सांगा की तुम्हाला हे कशा पद्धतीची ही ट्रिक वाटली. आणि स्टुडंट्स, जरूर या पद्धतीने एक दोन प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या विषयांची तुम्ही करून पहा. आता हे मी उत्तर लिहून दाखवलं असतं परंतु व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी ते लिहित नाही आहे, परंतु तुम्ही जरूर या पद्धतीनं उत्तर लिहून पहा. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण इथून पुढचे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. तुम्हाला मोठे उत्तरं छोट्या फ्लो चार्टमध्ये तक्त्यांमध्ये कशी करायची त्यावरही आपण व्हिडिओ लवकरच घेणार आहोत. सो स्टुडंट्स, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.